अभिनेता सुव्रत जोशी आणि सखी गोखले हे प्रेक्षकांचं आवडतं जोडपं. दोघांच्या लग्नाला काही महिन्यांपूर्वीच एक वर्ष पूर्ण झालं. लॉकडाऊनमध्ये सखी सुव्रत एकत्र लंडनमध्ये राहिले होते. आता सखी भारतात परतली आहे तर सुव्रत काही कामासाठी UKमध्येच आहे. नुकतंच सखीने इंस्टाग्रामवर शेअर केलेली एक घटना त्यांच्या चाहत्यांचं लक्ष वेधून घेतेय. सखीने सुव्रत बरोबरचा फोटो शेअर करत गेल्या वर्षीची त्याला भेटण्याबद्दलची एक आठवण शेअर केलीय. सखी सुव्रतचा तो फोटो अभिनेता अमेय वाघने काढला असून स्टोरी टाइम असं म्हणत तिनं किस्सा शेअर केलाय. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात अमर फोटो स्टुडिओ नाटकाची टीम मुंबईहून US येणार होती. लंडन मध्ये काही दिवसांसाठी ते थांबणार होते. मीही तेव्हा लंडनला होते. त्यावेळी मी आणि सुव्रतने एकमेकांना 6 महिने पाहिलं नव्हतं. पहिल्यांदाच आम्ही एकमेकांना इतके महिने पाहिलं नाही असं झालं होतं. पण तेव्हा सुव्रतकडे UK व्हिसा नव्हता. इमिग्रेशन कडे विनवणी करून त्याला काही तासासाठी सोडा म्हणजे आम्हाला एकमेकांना पाहता येईल हे बोलण्याशिवाय काही पर्याय नव्हता. त्या दिवशी मी सकाळी 5 जागी होते. सुव्रतचा फोन येऊन इमिग्रेशन मधून मला परत पाठवलं असं त्याच्या फोन कॉलने सांगितलं. आम्ही खूप अपसेट झालो पण मॅच्युरिटीने वागून आम्ही लेट इट बी केलं. सकाळी 8 सुमारास मी आणि माझी मैत्रीण गच्च भरलेल्या बसने बाहेर जात होतो तेव्हा सुव्रतचा कॉल आला. खूप जड आवाजात तो बोलत होता. क लो होऊन त्याचं बोलणं मी पहिल्यांदाच ऐकलं होतं. आमच्या दोघांच्याही डोळ्यात पाणी होतं. माझ्या बरोबर असलेल्या मैत्रिणीला हे सगळं माहिती होतं. तुला त्याला खरंच बघायचं असेल तर तू जा असं मैत्रीण म्हणाली. तेव्हा काय झालं ते मला समजलं नाही. त्या टर्मिनलवरून जाणारी रॅन्डम फ्लाईट मी पाहिली आणि त्याचं तिकीट काढलं. आधी घरी पळत गेले. माझा पासपोर्ट घेतला आणि मी तडक एअरपोर्टला गेले. मी तिथे येत आहे हे फक्त अमेयलाच माहिती होतं. सुव्रतला ते समजू न देण्याची त्याची जबाबदारी होती. मी एअरपोर्टला पोहोचून सिक्युरिटी चेक नंतर धावत सुटले. एस्केलेटरवरून उतरत असताना मला गर्दीमध्ये सुव्रत दिसला. मला ती 5 आठवतच नाहीयेत. उद्याचा दिवस नसणार आहे अशी मी त्याच्याकडे धावत सुटले. पोटामधले बटरफ्लाईज डोक्यापर्यंत गेले होते. मी खूप आनंदी होते. सुव्रतच्या चेहऱ्यावरचा शॉक मला जाणवत होता. आनंदाने आम्ही दोघंही थरथरत होतो तो दिवस मला अजूनही आठवतो. शेवटपर्यंत आम्ही एकमेकांना सोडलं नाही. ते सगळे एअरक्राफ्टमध्ये जाईपर्यंत मी तिथे उभी होते. मी केलेल्या सगळ्या वेडेपणांपैकी ही गोष्ट सगळ्यात टॉपवर असेल अशी आठवण सखीनं शेअर केली आहे. लॉकडाऊनमध्ये लंडनला एकत्र असताना दोघांनी मालिकेमध्ये एकत्र काम केलं. तसंच अनेकदा सुव्रत सखीसाठी शेफही झाला होता. तर सखीने सांगितलेली ही आठवण आणि हे जोडपं तुम्हाला कसं वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. मराठी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी तुम्ही सबस्क्राईब करा राजश्री मराठी.